नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं आरोग्य वाटिकामध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत। दात दुखण्याचं कारण काही असो, पण हे दुखणं खूपच कष्टकारी आणि असहनीय असतं। दात दुखण्यामुळे डोकेदुखी आणि चेहऱ्यावरती सूज येऊन तुम्ही योग्य प्रकारे खाऊ शकत नाही किंवा झोपू शकत नाही। या प्रकारे तुमची जीवनशैली पूर्ण विस्कळीत होते। दात दुखी कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते आणि त्याची तीव्रता कमी जास्त असते। दातात कीड होणे, सडणे, दातात काहीतरी अडकणे, इन्फेक्शन, हिडांमधून रक्त, पू येणे आणि तोंडाला वास येणे या प्रकारे लक्षणे दिसतात। जुन्या काळच्या लोकांचे दात वयाचे 100व्या वर्षापर्यंत सुद्धा मजबूत आणि पांढरेशुभ्र असायचे आणि आत्ताच्या वयात 30व्या वर्षी सुद्धा दातांमध्ये कीड लागते। महत्वाचे म्हणजे जुन्या काळात कोणी दंतवैद्य सुद्धा नसायचे। याचं कारण आहे जुन्या काळच्या लोकांची नैसर्गिक जीवनशैली। ती लोक प्रकृती बरोबर जगत होते आणि दात साफ करायला निंबाच्या काडीपासून ते आयुर्वेदिक औषधांचा वापर करायचे, जे की दातांना कीड लागण्यापासून वाचवायची। त्यांची जीवनशैली साधारण आणि खानपान शुद्ध आणि पौष्टिक होतं। सुरुवातीला जेव्हा दातांमध्ये कीड होते तेव्हा ती दातावर लागलेल्या काळ्या डिबक्याप्रमाणे दिसते। जर तिला दुर्लक्षित केलं तर ती दातांच्या इनेमरलेला छेद करून आतील भागात नसांपर्यंत जाते। आपल्या तोंडामध्ये खूप प्रकारचे बॅक्टेरिया असतात। हे बॅक्टेरिया आपण खाल्लेल्या पदार्थांसोबत मिळून दातावरती कीड तयार करू लागतात। पहिल्यांदा ती दोन दातांच्या मध्ये पांढऱ्या कलरची असते, नंतर हळूहळू वाढून पिवळ्या कलरची होते। तसं पाहिलं तर आपण ब्रश करून काढू शकतो, पण गडबडीमध्ये आपण ब्रश फक्त बाहेरच्या बाजूला करतो आणि दाताच्या आतील बाजूला दुर्लक्षित करतो, त्यामुळे दातावरती जमलेले पिवळ्या रंगाचा थर हळूहळू काळ्या रंगाचा होतो। या काळ्या रंगाच्या थरामध्ये बॅक्टेरिया असतात आणि जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा हे बॅक्टेरिया दाताला चिकटलेल्या गोड पदार्थामध्ये ऍसिड तयार करून दाताला कीडची रूप देतात। अशा वेळी दातांमध्ये अचानक दुखणे, थंड किंवा गरम पदार्थ खाल्ल्यामुळे झुंझुणी होणे, कळ येणे ही लक्षणे दिसू लागतात। आयुर्वेदामध्ये असे काही प्राचीन आयुर्वेदिक उपचार आहेत ज्याच्यामुळे आपण दाताची दुखणे आणि कीड लागण्यापासून वाचू शकतो, सोबतच दातांना सुंदर आणि चमकदार सुद्धा बनवू शकतो। लवंग मध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल, एनेस्थेटिक गुण असतात, जे दात दुखी थांबवण्यासाठी खूपच मदत करतात। 2-3 लवंग बारीक वाटून घ्या। आता या लवंगच्या चूर्णामध्ये कोणतंही स्वयंपाकाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल मिक्स करून घ्या। या तयार पेस्टला दुखणाऱ्या दातावरती ठेवून 5-10 मिनिट दाबून ठेवा। याच प्रकारे तुम्ही लवंगच्या तेलामध्ये कापसाचा छोटा गोळा भिजवून दुखणाऱ्या दातावरती 5 मिनिट ठेवा। या प्रकारे लवंगचा प्रयोग तुम्ही दिवसातून 2-3 वेळा करू शकता। किंवा लवंग तेल पाण्यात टाकून त्या पाण्याने तूळ भरल्यास सुद्धा दात दुखी कमी होते। खूप वर्षापासून लसूण पेन किलर म्हणून ओळखला जातो। याच्या औषधी गुणामुळे याचा उपयोग कोणत्याही दुखण्यावर केला जातो। लसूण आपल्या गुणामुळे दातातील घाण काढून हानिकारक जीवाणूंना मारतो, सोबतच दातातील दुखणं कमी करण्यासाठी सुद्धा ओळखला जातो। त्यासाठी लसणाच्या पाकळ्या बारीक वाटून पेस्ट तयार करून घ्या। या पेस्टमध्ये मीठ घालून दातावर 5-10 मिनिट लावून ठेवा। लसणातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणामुळे दातामध्ये जमलेले बॅक्टेरिया मरून जातात आणि दातांचा काळेपणा सुद्धा कमी होतो। जर तुमच्या दातामध्ये खड्डा पडला असेल किंवा दाताचे छोटे छोटे तुकडे पडत असतील तर तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त असलेले पदार्थ खा, कारण दातामध्ये कॅल्शियम जास्त असते आणि जर तुम्ही दातामधील कॅल्शियमची कमतरता पूर्ण केली तर दातामधील खड्डा भरून येईल आणि दाताचे छोटे छोटे तुकडे पडणे सुद्धा बंद होईल। त्यामुळे दररोज 1 ग्लास दूध आणि जेवणामध्ये 1 वाटी दही जरूर खा, कारण याच्यामध्ये कॅल्शियम आणि व्हायटॅमिन डीची अधिक मात्रा असते। जेवणानंतर तूळ भरा, याच्यामुळे दातात अडकलेले अन्नाची कण निघून जातात। दिवसातून 2 वेळा ब्रश करण्याची सवय लावा। आंबट फळे खाल्ल्यामुळे दातांना खूप फायदा होतो। याच्यात व्हायटामिन सी आणि सायट्रिक ऍसिड अधिक असल्यामुळे दातांना नैसर्गिकरित्या पांढरेपणा देतात। याच्यामुळे हिरडा स्वच्छ होऊन जर तोंडाला वास येत असेल तर तो बंद होऊन जातो। जास्त हिरव्या पालेभाज्या खा। याच्यात असणारे फायबर तोंडातील ऍसिडची लेवल कमी करतात, त्यामुळे तोंडात ऍसिड कमी तयार झाल्यामुळे दातांची हानी होण्याचा धोका सुद्धा कमी होतो। तुमचे काही प्रश्न किंवा कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। आशा करते तुम्हाला आमचा व्हिडिओ पसंत आला असेल। जर पसंत आला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच पुढे येणारे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।